नमस्कार। चेहरा आणि हालत सध्या माझी खराब आहे, कारण सकाळी सकाळी आखाड्यात प्रॅक्टिस चांगलीच झालेली आहे, कसून प्रॅक्टिस झालेली आहे। ठीक आहे, खरं तर आज छोटासा एक व्लॉग होणार आहे, छोटासा यासाठी की जो कार्यक्रम आहे तो त्याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, सो आपण पूर्ण तो व्लॉग दाखवू शकत नाही। तो काय आहे, शिवगर्जना प्रतिष्ठान ठाणे यांच्या वतीने एक ठाणे हेरिटेज वॉक आयोजित केला गेला आहे। त्याच्यामध्ये कोपिनेश्वर मंदिर आणि तलावपाळी या परिसरातील काही ऐतिहासिक गोष्टी, ऐतिहासिक परिसर, आपल्याला त्यांचा इतिहास काय आहे याची माहिती करून देणार आहेत। अशाच प्रकारचे काही अजूनही इव्हेंट पुढे होणार आहेत, तर त्याबद्दल मी तुम्हाला पुढे पुढे पूर्वसूचना देतच जाईन। आपला इंस्टाग्राम आयडी आहे, त्याच्यावर मी हे पोस्ट करत जाईन, सो त्याला फॉलो करा, त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी समजतील की कुठला इव्हेंट आता पुढे येणार आहे काय वगैरे। सो आता जास्त बोलत नाही, आपण डायरेक्टली हेरिटेज वॉकच्या इव्हेंटवर कॉन्सन्ट्रेट करूया, कारण माझी बॉडी एक्झॉस्ट झालेली आहे लिटरली वर्कआउट करून करून। आज सकाळपासून 7 वाजता आलो आहे, आता साधारण 1:15 झाले, बराच वेळ झाला वर्कआउट करून। सो इव्हेंट बघूया आपण काय आहे तो। आणि भव्य वाटत आहे ना असं शिवलिंग आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही, हे फक्त एकमेव शिवलिंग एवढं मोठं आहे जे कोपिनेश्वर मंदिरात आलं आहे। आणि खरं तर हे जे मंदिर आपल्याला दिसतं, शिवलिंग शिवलिंग फार मोठं आणि मंदिर फार छोटं आहे, पण पूर्वी ते मंदिर जरा मोठं होतं, नंतर जीर्णोद्धार केल्यानंतर ते मंदिर छोटं झालं आहे। वरती आपल्याला डोम स्टाईलचं ते ह्याचा दरवाजा आहे, हा नंतर बांधला गेला आहे। इथून पायऱ्या मासुंदा तलावाला जात होत्या, म्हणजे मासुंदा तलाव फार मोठं इथपर्यंत होतं। तुम्हाला तिथे सिंहाचे हे दिसते, जे मराठा पद्धतीचं जे बांधकाम आहे मराठा शैली, ती बघायला मिळेल, मैरप बघायला मिळतील आणि घुपटाचा आकार तुम्हाला बघायला मिळेल। आणि सर्वात जुनी बकर ही मैकावतीची बकर आहे, त्या बकरीमध्ये हा ठाण्याच्या परिसराचा आपल्याला उल्लेख बघायला मिळतो। त्या